हाय, मी समीरा. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ट्रेकिंगची सफर या सिरीजमध्ये. आजचा किल्ला आहे रोहिडा, जो भोरजवळ आहे. आणि आज सकाळी मस्त वातावरण पडलेलं आहे, हिवाळा सुरू झालेला आहे. तर या गुलाबी थंडीमध्ये आपणही आमच्याबरोबर चला रोहिडा किल्ला सर करायला. या किल्ल्याचा इतिहास आपण गडाच्या पायथ्याशी गेल्यावर जाणून घेणार आहोत. चला तर मग, पुणे बेंगलोर हायवेवरनं आपण भोरला निघालेलो आहोत. हायवेवर ट्रॅफिक बऱ्यापैकी कमी आहे, कारण सकाळची वेळ आहे. रस्त्यात आपल्याला हा सुंदर नेकलेस पॉइंट लागतो, जो बघायला अनेक पर्यटक येत असतात. आता रोहिडाच्या पायथ्याशी आपण पोहोचलेलो आहोत. रोहिडा हा भोरपासून साधारण 10 किलोमीटर अंतरावर आहे. उन्हाची काळजी घेण्यासाठी आपण पुण्याहून लवकर निघालो होतो. साधारण 6:15 प्रवास सुरू केला होता. तासाभरात आपण भोरला पोहोचलो आणि आता रोहिडाच्या पायथ्याशी आलेलो आहोत. उन्हापासून काळजी घेण्यासाठी जेव्हा आपण ट्रेकला सुरुवात करतो, तेव्हाच एखादी कॅप किंवा असे ग्लव्ज, जे फुल ग्लव्ज मिळतात, किंवा मग फुल टी शर्ट आणि फुल पॅन्ट, ट्रॅक पॅन्ट, हा साधारण आपण अटायर असावा. कारण उन्हाने स्किन एवढी टॅन होते की नंतर पुढचे काही दिवस तो टॅन निघत नाही. त्याच्यासाठी ही काळजी घ्यायला हवी. आज मी स्वतःच कॅप विसरलेले आहे, पण मग असा बंडाना वगैरे आपण यूज करू शकतो. तर चला आता आपण रोहिडा सर करूया. हा समोर रोहिडा दिसतोय आणि आता आपण गड चालायला सुरुवात केलेली आहे. उंचावलीचा खेळ सुरू आहे आणि दम लागतोय थोडा थोडा. खूप दिवसांनी ट्रेकिंग पुन्हा सुरू केलं आहे. मागच्या वेळी तिकोनाला आपण भेटलो होतो, त्यानंतर आज मध्ये गॅप झाला आहे. आणि जरी हिवाळा असला तरी ऊन आहे, चढ उतार आहेत, त्यामुळे पाण्याच्या बाटल्या जरूर बरोबर ठेवा. किल्ले रोहिडा म्हणजेच विचित्रगड. आता बेसपासून आपण वरती जायला सुरुवात करतोय. दोन्ही बाजूनी दुतर्फा गवत आहे, अशी गवतातली वाट आहे. छान फुलपाखरं मध्ये मध्ये बागडतायत आणि काही फुलपाखरं इथे अशी विसावली आहे. हे बघा, हे किती सुंदर फुलपाखरू आहे, एकदम शांत बसलंय. सो आता आम्ही गडाच्या एक पाव हिस्सा कम्प्लीट केलेला आहे आणि इथे मस्त बेंच आहे. त्या बेंचवर जरा विश्रांती घेतोय. ही आता दगडामधली वाट आहे, मध्ये मध्ये खडक लागतात आणि इथून बुरुज दिसायला लागलेत. इथे हे रेलिंग्स आहेत धरायला. सो जी लहान मुलं असतील किंवा वयस्कर असतील त्यांच्यासाठी हे रेलिंग्स उपयोगी आहेत. रोहिडाच्या महाद्वारापाशी आपण येऊन पोहोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता की किती सुंदर लाकडी दरवाजा आहे. आता आपण आत चाललो आहोत आणि समोर दगडी कोरीव पायऱ्या आहेत. हे किल्ल्याचं दुसरं प्रवेशद्वार आहे. रोहिडा किल्ल्याला एकूण 3 प्रवेशद्वार आहेत. पहिलं मगाशी जे आपण आत आलो ते, हे दुसरं आणि पुढे तिसरं आहे. हाच रोहिडा, रोहिडा म्हणजेच विचित्रगड. यादवकालीन बांधकाम या किल्ल्याचं आहे आणि शिवाजी राजांनी हा किल्ला बांदल आणि देशमुखांकडून घेतला. आणि जेव्हा बांदल आणि देशमुखांकडून हा किल्ला शिवाजीराजांनी जिंकला, तेव्हा बांदलांचे सेनाप्रमुख जे होते बाजीप्रभू देशपांडे, ते या किल्ल्यानंतर जेव्हा रोहिडा हा शिवाजीराजांच्या आधिपत्याखाली आला, तेव्हा बाजीप्रभू देशपांडे स्वराज्याच्या मोहिमेत सामील झाले. हे किल्ल्याचं तिसरं प्रवेशद्वार, ज्याच्यावर 2 शिलालेख बघायला मिळतात. हा फारसी भाषेतला एक शिलालेख आहे आणि हा मराठी भाषेतला एक शिलालेख दिसतो आहे. किल्ल्यामध्ये हे जुन्या वाड्यांचे
काही राहिलेले अवशेष आपल्याला बघायला मिळतात. समोर रोहिडेश्वराचं मंदिर आहे. मंदिरासमोर हे पाण्याचं टाकं आहे, पण हे पाणी पिण्यायोग्य नाही आहे. मंदिरासमोरच दगडात महादेवाची पिंड कोरलेली आहे. याचा इतिहास आपल्याला माहिती असेल तर कमेंट मध्ये जरूर कळवा. इथे येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी बसायला सोय केलेली आहे. आणि हा रोहिडेश्वर मंदिराचा दरवाजा, पण सध्या मंदिर बंद असल्यामुळे आपण बाहेरूनच दर्शन घेत आहोत. रोहिडावरनं हा खालचा व्ह्यू. गुरुज आहे आणि इथे भगवा ध्वज फडफडतोय. बुरुजावरनं खालचा नजारा किती छान दिसतोय. थोडंसं धुकं आहे कारण सकाळची वेळ आहे. पायथ्याशी असलेलं हे बाजारवाडी गाव. आपण आता दुसऱ्या बुरुजाकडे चाललोय. सोसाट्याचा वारा सुटलाय, गवत सळसळत आहे, वाऱ्याचा आवाज तुम्ही ऐकू शकता. आणि हा अजून एक बुरुज जिथून तोफा डागता येत होत्या. हा बुरुज असा आहे की इथून 10 सुद्धा तोफा एका वेळी डागू शकतो. गड खूप मोठा आहे आणि पाऊलवाट आहे, पण गडाला चारी बाजूनी बुरुज आहेत. बुरुजांवरनं तोफा डागता येऊ शकतील असे रचना तिथे केलेली आहे. आणि खूप मोठा आणि छान गड आहे हा बघायला. फक्त एक काळजी घ्यायची आहे की हे जे गवत तुम्ही बघताय बाजूला ते खूप मोठं वाटलेलं आहे, अगदी माझ्याही उंचीपर्यंत आहे. 4-4, 5-5 फूट उंच आहे आणि त्याच्यामुळे ते ड्राय झालेलं आहे. तर शक्यतो फुल स्लीव्ज वापरल्या तर गवतापासून आपण वाचू शकतो, नाही तर त्यातले काटे जे आहेत ते लागण्याचा संभव. एक पाण्याचं टाकं आहे इथे, पण हे पिण्यायोग्य पाणी नाही आहे. हे चुन्याचा घाणा आहे जो आपण तिकोना किल्ल्यावरही बघायला मिळतो. तर यामध्ये बैलांच्या द्वारे हे चाक फिरवलं जायचं आणि हा घाणा फिरवला जायचा, चुन्याचा घाणा. आपल्याला पुन्हा एक बुरुजावर आपण पोहोचलेलो आहोत जिथे एक आपला भगवा ध्वज हवेमध्ये फडकतो आहे. आणि मी म्हटलं तसं या बुरुजांवरनं अनेक तोफा डाकू शकतो अशी योजना केलेली आहे. आणि खालचा नजारा खूप सुंदर आहे. या किल्ल्याच्या पायथ्याशी बाजारवाडी नावाचं गाव आहे. आता आपण किल्ल्याला पूर्ण प्रदक्षिणा घालतो आहोत. रोहिडा हा त्या 23 किल्ल्यांमधला आहे जो पुरंदरच्या तहामध्ये शिवाजीराजांना मुघलांना द्यावा लागला. पण पुढच्या 5 वर्षामध्येच शिवाजीराजांनी हा किल्ला पुन्हा मुघलांकडून जिंकून घेतला आणि त्यानंतर मग पुन्हा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही वर्ष हा किल्ला भोरच्या राजघराण्याच्या अधिपत्याखाली होता, त्यामुळे ह्याची देखभाल बऱ्यापैकी आपल्याला झालेली दिसते. असा होता हा किल्ले रोहिडाचा प्रवास. तुम्हाला हा गड कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा. अजूनही आपल्याला कोणते गड, कोणते किल्ले बघायला आवडतील हेही नक्की सांगा. आणि तोपर्यंत आपण भेटतच राहूया पुढच्या गडावर ट्रेकिंगची सफर या सिरीजमध्ये. आणि हो, तुम्ही जर शब्दला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण आपण असे नवनवीन व्हिडिओज या चॅनलवर घेऊन येत असतो. सो टिल देन टेक केअर, स्टे सेफ.